नमस्कार, मी यामिनी महामुणकर. दुपारच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बातमी पाहणार आहोत विधान परिषद निवडणुकीसंदर्भातली. विधान परिषद निवडणुकीची रंगत वाढत चालली आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदान सुरू आहे. आतापर्यंत 246 आमदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय. मतदानाची वेळ संपण्यासाठी अवघे 2 तासच उरलेत. दुपारी 4 वाजेपर्यंत आमदारांना मतदान करता येणार आहे. 39 आमदारांचं मतदान अद्याप शिल्लक आहे. भाजपच्या 106 आमदारांनी तर काँग्रेसच्या 41 आमदारांनी मतदान केलंय. राष्ट्रवादी आणि सेनेच्या आमदारांचं मतदान अद्याप सुरू असल्याची माहिती आहे. आपण पाहतोय विधान परिषद निवडणुकीची रंगत वाढत चालली आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदान सुरू आहे. याबाबत आपल्याला फोनवरून अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी स्वाती लोखंडे. स्वाती, 10 जागांसाठी ही चुरशीची अशी लढत सुरू आहे, काय सांगशील एकंदरीत? खर तर आतापर्यंत जर आपण बघितलं, दुपारी 1 वाजेपर्यंत 246 आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. 285 जणांनी एकूण मतदान करायचं आहे, कारण शिवसेनेच्या 1 आमदारांचा मृत्यू झालेला आहे. तर राष्ट्रवादीचे 2 आमदार आपल्याला माहिती आहे की त्यांना आतापर्यंत कोणत्याही प्रकारे कोर्टानं दिलासा दिला नाही, त्यामुळे ते मतदानाला येतील असं वाटत नाही. त्यामुळे 285 जणांना आपला मतदानाचा हक्क बजवायचा आहे. पैकी 246 जणांनी मतदान दुपारी 1 वाजेपर्यंत केलं होतं, म्हणजे 39 जणांचं मतदान होणं आतापर्यंत अपेक्षित होतं. पण अजूनही बहुजन विकास आघाडीची 3 मतं, हितेंद्र ठाकूर आणि त्यांची बाकी इतर 2 मतं, हे अजूनही विधानभवन परिसरात पोहोचले नाहीयेत. आणि त्याचबरोबर शिवसेनेच्या काही नेत्यांनी सगळ्यात शेवटी मतदान करायचं असं ठरवलेलं आहे. त्यामुळे अजूनही आतापर्यंत नेमकी 2 वाजेपर्यंत किती जणांनी मतदान केलं याची आकडेवारी आपल्याला काही वेळातच कळू शकेल. पण बहुतांशी एक साधारणतः आता जी माहिती आली त्याच्यानुसार शिवसेनेच्या सगळ्या आमदारांनी मतदान केलेलं आहे, काँग्रेसच्या सगळ्या आमदारांनी मतदान केलेलं आहे अशी माहिती येते. आणि राष्ट्रवादीच्या पण बहुतांश सगळ्या आमदारांनी मतदान केलेलं आहे. भाजपच्या आमदारांचं मतदान झालेलं आहे, काही अपक्षांचं मत. जसं आता आपण म्हणतोय की बहुजन विकास आघाडी यांचं अजूनही 3 मतं विधानभवनात यायचीच आहेत, म्हणजे 3 जण यायचे आहेत. त्यामुळे त्यांचं मतदान होणं अपेक्षित आहे. त्यामुळे दुपारी 4 वाजेपर्यंतची वेळ आहे, अजूनही 2 तासांचा अवधी आहे. निश्चितच स्वाती, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल याबाबतचे आम्ही अधिक माहिती तुमच्याकडून जाणूनच घेणार आहोत. शिवसेनेच्या